गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। हे विद्यार्थी नेमकं काय करतायत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। ना पुस्तक ना वया पेन, पण ही मुलं पोळ्या का लाटताय? थोडं आणखीन जवळ जाऊन पाहूया। आता तुमच्या लक्षात आलंच असेल हे विद्यार्थी करंजांची तयारी करताय, पण शाळेत करंजी हाही प्रश्नच आहे। हो, कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर शाळा नंबर 1 शाळेनं हा अनोखा उपक्रम राबवलाय। विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिक ज्ञान मिळावं, मुलं आत्मनिर्भर व्हावीत हा या मागचा हेतू आहे। करंजांसाठी लागणारं पीठ मळणं, लाटणं, त्यात सारण भरणं आणि तळणं ही सगळी कामं ही मुलं अगदी मन लावून करतात। मुलींप्रमाणे मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग यात पाहायला मिळतोय। एवढंच नाही तर कापसापासून हारही या विद्यार्थ्यांनी तयार केले। या कामाचा ही मुलं आनंद लुटतात। गणेश चतुर्थीच्या सुट्टीवर जाण्या अगोदर आम्ही शाळेमध्ये गणेश स्तोत्र पठण व कापसापासून बाप्पाला हार बनवणे हे उपक्रम देखील घेतले। आमच्या शाळेत हे उपक्रम वरच्यावर होतच असतात। यासाठी शिक्षक सीताराम हाडगुत, दत्ता धुरी, प्रणिता कारेकर, स्वयंपाकी आनंदी मेस्त्री मीनाक्षी गवस यांनी मुलांना हे करंजा बनवण्याचे धडे दिले। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।